कोरोना वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांना तन मन धनाने देवदूताप्रमाणे मदत करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उपक्रमांतर्गत भाताण येथे गरजूंना बुधवारी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक बबन मुकादम, कसलखंडचे प्रभारी सरपंच अनिल पाटील, गुरुनाथ खारके, तानाजी पाटील, संतोष पाटील, अनिल भोईर, कृष्णा भोईर, गणेश जुमारे, संतोष भोईर, काशीनाथ पाटील, एकनाथ ठाकूर, शांताराम पाटील, भगवान ठाकूर, दीपक दुर्गे, बालू मुंढे, संतोष करवले, वामन पाटील, समीर भोईर, सुनील भोईर, संजय लवडे, दत्तात्रय पाटील, जनार्दन ठाकूर, निलेश खारके, रुपेश जुमारे यांच्यासह मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून या ठिकाणी भाताण या गावात छोटं खाणिकं होईना आपण या ठिकाणी धान्य वाटपाचा कार्यक्रम आपले कसलखंड ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल पाटील, तानाजी पाटील, गुरुनाथ खारके, सामाजिक कार्यकर्ते भोईरसाहेब, गणेश जुमारे, बरीचशी मंडळी या ठिकाणी आहे. नाव घेण्यासारखी सगळी जाणकार मंडळी असल्याकारणानं या ठिकाणी स्तुत्य उपक्रम या ठिकाणी अख्ख्या पनवेल महानगरपालिकेत नव्हे तर पनवेल तालुक्यामध्ये हा कार्यक्रम जोरात होत आहे. दानशूर व्यक्तिमत्व असावं तर रामशेठ ठाकूरसारखंच त्यांना पाठबळ देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर असतील, परेश ठाकूर असतील, या ठिकाणी पनवेलमध्ये निवडून येऊन आमदार साहेबांनी फक्त पनवेलचा विचार करताना पनवेल तालुक्याचा विचार केलेला आहे. आणि गोरगरीब जनतेसाठी या कोविड काळामध्ये या ठिकाणी थोडं का होईना पण गोरगरीब जनतेचा विचार करून या ठिकाणी त्यांनी धान्य वाटपाचा जो कार्यक्रम घेतलेला आहे त्या ठिकाणी साऱ्या या रायगडमध्ये त्यांची वाहवा होत आहे. असे कार्यक्रम ते नेहमीच करत असतात आणि त्यांच्या या कार्यक्रमाला प्रभावित होऊन या ठिकाणी रायगडची नव्हे तर महाराष्ट्रात त्यांचं नाव लौकिक आहे आणि त्यांचं आयुष्य दीर्घ आयुष्य हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. येत्या 2 तारखेला त्यांचा वाढदिवस साजरा होणार आहे पण कोविड काळामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळून या ठिकाणी त्यांनी जे स्तुत्य उपक्रम केला आहे आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचतात आणि जनतेचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी 100% राहणार एवढेच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.